महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अबसाई बोगमरे. स्वानंद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चर्चेत होणारच कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असणाऱ्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासात राज्य सरकारने मुभा दिल्यानंतर लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीच्या तुलनेत कमी टोकन देत असल्याने लसीच्या टोकनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसींचा तुटवडा नेहमीच जाणवत असतो. आठवड्यातून केवळ 2 ते 3 दिवसच लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 27 गावांमध्ये असलेल्या पिसवली प्रभागात मोठी लोकसंख्या असून येथील नागरिकांच्या सोयीसाठी पेंथॉन स्कूल या ठिकाणी शुक्रवारी लसीचे 300 डोस उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये 20 डोस हे ऑनलाईन पद्धतीसाठी तर उर्वरित 280 डोस हे ऑफलाईन पद्धतीने नागरिकांसाठी ठेवण्यात आले होते. असे असताना 200 नागरिकांना देखील लसींचे टोकन देण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक रणजित उघाडे यांनी केला आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या लसींच्या तुलनेत नागरिकांना कमी टोकन देण्यात येतात. तसेच स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त बाहेरील नागरिक देखील या लसीकरण केंद्रावर येत असल्याने स्थानिकांना मात्र लसीपासून वंचित राहावं लागत आहे. याबाबत लसीकरण केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी विचारले असता काही डोस हे पालिका कर्मचाऱ्यांसाठी ठेवले असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण कार्यक्रम सुरू होऊन कित्येक महिन्यांचा कालावधी लोटला असताना अद्यापही पालिका कर्मचारी लसीपासून वंचित कसे असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच महापालिकेने आधी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचा उपरोधिक टोला देखील स्थानिक नागरिक रणजित उघाडे यांनी लगावला आहे. पहिला हा मोबाईल त्यांची जो संकल्पना होती त्याच्यामधून होता. KDMC असेल ह्या शाळेमध्ये हा सेकंड कॅम्प आहे. सेकंड कॅम्पमध्ये फर्स्ट टाईम याला जेव्हा पहिला कॅम्प जेव्हा दिला होता तेव्हा 470 काय ते समथिंग स्लॉट होता यांचा जे डोसेसचा. पण आत्ताच्या घडीला आज त्यांचे फक्त 250 पण 470 इथे आणि आपल्या सनराईज स्कूल आहे त्या स्कूलमध्ये काहीतरी 500 दिला होता लास्ट टाईमला. पण ह्याच्या ह्या आम्ही ह्या 3-4 कॅम्पमध्ये असं बघितलेलं आहे का अजूनपर्यंत 8 महिने झाले वॅक्सिनेशन चालू जे आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत स्टाफचं जे KDMC स्टाफचं जे अजूनपर्यंत ते झालेलं नाही आहे कंप्लीट असं कळतं. कारण का स्टाफमधून कमीत कमी 100 ते 150 लोकांचं यांचंच होतं. मग उरलेला जो एरिया 27 गावांचा हे पहिलं गाव पडतं याच्यामध्ये पूर्ण वॅक्सिनेशन नव्हतं झालेलं. तसं तुमचं KDMC शहरी भागात जसं झालेलं होतं तसं इथे एखाद्या 2 कॅम्प येतात त्या एखाद्या 2 कॅम्पमध्ये 250-500 स्लॉट येतो. त्याच्यामध्ये आमची जी एका गावची जी लोकसंख्या आहे ही कमीत कमी 70,000 घरामध्ये ती कशी कव्हर होणार. आणि ह्या स्टाफचं जे आहे अजूनपर्यंत एक तर महानगरपालिकेने एक करावं स्वतःसाठी पहिला कॅम्प लावावा त्यांच्या नातेवाईकांसाठीच कॅम्प लावा आणि तो कम्प्लीट करून घ्यावा. आता आम्ही ज्या टायमाला इथे आम्हाला संध्याकाळी रात्री कळतं का इथे आपल्या आमच्या वॉर्डामध्ये आहे लसीकरण आहे मग त्या लसीकरणाला आम्ही काय करतो आम्ही जे करतो आम्ही तिथे दिवसभर राबत असतो पण आम्ही पण त्याच्यातून 2 किंवा 4 मागणी करतो का आम्हाला द्या. पण त्याच्यातून आम्ही काय 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 साधतो का एखादी आमच्या महिला वॉर्डमध्ये महिला गरोदर महिला असेल तिला आम्ही मॅनेज करतो त्याच्यामध्ये त्या उद्योगाचे टोकन देऊन किंवा एखादा ज्येष्ठ नागरिक असेल एक ज्येष्ठ महिला असेल त्याच्यामध्ये आम्ही करतो किंवा एखाद्याला एकदम गरज असेल त्यांना त्या गरजू लोकांना आम्ही वॉर्डातून करतो. पण कल्याण महानगरपालिकेच्या ज्या स्टाफमधून जे घडतं आहे तो फक्त त्यांच्यामधला जो आकडा आहे तो 100 प्रत्येक वेळी त्यांचा असतो. अजूनपर्यंत कल्याण महानगरपालिकेचं पूर्ण नाही झालं का त्यांच्या नातेवाईकाचं पूर्ण झालं का अजून हा काय प्रकार चाललेला आहे हा अजूनपर्यंत आम्हाला कळत नाही. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.